नमस्कार, शुभ सकाळ. सुंदराच्या दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा तुम्हाला. मी प्राजक्ता आणि आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी पुन्हा एक तुमच्या बरोबर नेहमीच आपला रुटीन डेली ब्लॉग शेअर करायला घेऊन आलेली आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं असंच असतं की मी तुमच्याबरोबर काही ना काहीतरी गोष्ट शेअर करावी. मी देखील भरपूर अशी काही शिकलेली नाहीये, पण माझ्या अनुभवातून मी काही गोष्टी ज्या शिकल्या आहेत त्या तुमच्याबरोबर मी शेअर करत असते. सर्वात आधी तर आता आहे सॅटर्डे आणि सॅटर्डेला माझं सॅटर्डे संडेचं रुटीन असं असतं ना की माझी आठवड्याभराची जी कामं असतात त्याच्यामध्ये मला थोडासा मोकळा वेळ काढायचा असतो, कारण माझ्याकडे युट्यूबचं थोडंफार काम असतं, माझ्या काही ऑर्डर्स असतात, त्या देखील मला सगळं ते आठवड्याभरामध्ये मॅनेज करायचं असतं. तर हा जो सॅटर्डे आणि संडे असतो ना, हा मला माझा आठवड्याचं काम बॅलन्स करण्यासाठी खूप मदत करतो. तर या सॅटर्डे आणि संडेला ना मी माझी आठवड्याभराची बरीचशी कामं करून घेते. तुम्ही बघू शकता मागे जे डब्बे आहेत तीन दिसतायत, ते कधी खाली नसतात, कारण ते मला सॅटर्डे संडेला भरून ठेवायचे असतात. मग ते एकदा भरले ना की 15 दिवस मला जातात. म्हणजे 15 दिवस मला काही जो आपला सुका खाऊ खायचा असतो किंवा कधीतरी डब्यातनं न्यायचा असतो, कधी सुद्धा चहा सोबत खायचा असतो, त्याचं टेन्शन नसतं. तर तो देखील संपला आहे. त्याची रेसिपी मी गेल्या वेळेस काय केलेले ती देखील मी शेअर केले. आणि आता ह्यासाठी काय करायचं आणि माझा पुढच्या आठवड्याचं टाईम मॅनेजमेंट म्हणजे वेळ वाचवण्यासाठी मला माझा जो मेन्यू ठरवायचा असतो, म्हणजे जे मील प्रिपरेशन करायचं असतं ते कसं करायचं, ते देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर आहे ना, या सगळ्यामध्ये मला असं वाटतं ना मैत्रिणीनो, की आपल्याला बऱ्याच वेळा आपण घरात लक्ष देतो, बाहेर लक्ष देतो, जॉब बघतो, सगळं काही करत असतो, पण या सगळ्याचा स्ट्रेस आपल्या शरीरावर कुठे ना कुठेतरी होत असतो काही ना काही प्रमाणात. कधी अंगावरची दुखणी असतात किंवा अजून काहीतरी गोष्टी असतात की ज्याच्यामुळे करत नाही. त्याचा सर्वात महत्वाचा एक भाग असतो म्हणजे त्याचा परिणाम कशामध्ये दिसतो, तर फिमेल्समध्ये सर्वात कॉमन आहे की हेअरफॉल. हेअरफॉल हाच आपल्याला सगळ्यांना होतच असतो, मग ते असो म्हणजे त्याचं कारण असो की असंतुलित आहार असो, म्हणजे आपण जेवढं पौष्टिक खायला पाहिजे तेवढं कधीतरी आपल्या शरीरात जात नाही, किंवा आपण खात असतो पण तेवढं पोषक तत्व आपल्या शरीराला मिळत नसतं. त्याच्यानंतर मग जे हे रुटीन, बाहेरचं जे लाईफस्टाईल आहे, धूळ आहे, माती आहे, कचरा आहे, असं बरंचसं काही असतं, त्याचा इफेक्ट पडत असतो. त्याच्याशिवाय त्याच्या व्यतिरिक्त म्हणाल की हार्मोनल इम्बॅलन्स होत जातात, जसं जसं एज वाढत जातं त्याच्यानुसार काही चेंजेस होत जातात, किंवा अजून काही असतात अशा गोष्टी, स्ट्रेस असतो, कामाचा स्ट्रेस असतो, घरातले काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे स्ट्रेस असतो, या सगळ्यामुळे ना हेअरफॉल होत असतो. तर हा हेअरफॉल आपण किती प्रमाणात कमी करू शकतो, कारण केस गळणं हे स्वाभाविक आहे. म्हणजे जेव्हा आपण केस विंचरतो तेव्हा थोडेफार केस हे गळतात, ते सगळ्यांचेच गळतात, ते माझे किंवा तुमचे गळतात असं नाही, ते सगळ्यांचेच गळतात. पण त्याच्यापेक्षा पण आपण जास्त ते केस गळत असतील तर काय करावं, यासाठी मी एक तेल तुमच्याबरोबर, तेलची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. रेसिपी नाही म्हणता येणार, रेमेडीज असणार आहे, ती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर त्यासाठी साधं सिम्पल आणि सोपं असं साहित्य लागणार आहे, जे आपल्याला इझिली अवेलेबल आहे, जास्त खर्चिक देखील नाही आहे. 50 रुपयात आपण इझिली ते घरच्या घरी तेल बनवू शकतो आणि अप्लाय करून तुम्ही तुमच्या केसामध्ये महिन्याभरात खरंच खूप फरक जाणवू शकाल. तर हेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला तर मी आता पहिलं तुम्हाला तेल बनवून दाखवते, कारण हे देखील माझ्या सॅटर्डे आणि संडेच्या बोलतात ना मील प्लॅनिंगचा एक भाग आहे, कारण बाकी सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो तसं स्वतःकडे देखील लक्ष देणं खूप गरजेचं आहे, म्हणून त्यासाठीची ही धावपळ आहे सगळी. तर चला तर मग आता आपण सुरुवात करूया. सर्वात आधी मी तुम्हाला इथे साहित्य दाखवून घेते. इथे मी कढीपत्ता आणि कडीलिंब अशी दोघांची पानं घेतलेली आहेत. कढीपत्त्याची पानं ही अंदाजाने 40 ते 50 आहेत आणि कडीलिंबाची पानं ही 25 ते 30 पानं आहेत. 1 चमचा मेथीचे दाणे घेतलेत आणि 100 ग्रॅम पॅराशूट ऑइल घेतलेलं आहे. खोबरेल तेल घेतलेलं आहे, तुम्ही कुठलंही खोबरेल तेल घेऊ शकता. आणि याच्यामध्ये अजून एक पदार्थ मी वापरणार आहे, तो मी तुम्हाला नंतर सांगणार आहे मी कुठला पदार्थ वापरणार, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे बघावा लागेल. आणि हे सगळ्यासाठी मी एक स्टीलचं भांडं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तेल बनवायचं आहे. तर सर्वात आधी मी तेल या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे आणि आता आपल्याला ओतलेलं तेल हे गॅसवर ठेवून घ्यायचं आहे. तर इथे मी बारीक गॅसवर हे तेल थोडंसं गरम होण्यासाठी ठेवणार आहे आणि जसं आपलं तेल गरम होत जाईल तर ह्याच्यामध्ये आपल्याला कढीलिंबाची पानं, कढीपत्त्याची पानं आणि जे आपले मेथीचे दाणे आहेत हे सगळं एकत्र टाकून त्याला मंद गॅसवरच शिजवून द्यायचं आहे. कढीपत्ता आरोग्यासाठीच नाही तर त्याचा वापर केस गळती आणि त्वचेसाठी देखील खूप चांगला आहे असं मानलं जातं. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि बीटा कॅरोटीन ही प्रथिनं भरपूर प्रमाणात असतात, त्याच्यामुळे केस गळणं, केस पातळ होणं याला कुठेतरी आळा घालू शकतो आपण. कढीपत्त्यामधील अमिनो ॲसिड देखील भरपूर प्रमाणात असतात, त्याच्यामुळे ते
केस निरोगी आणि मजबूत ठेवण्यास आपल्याला मदत करतात. कडीलिंबाचा पाला म्हणाल तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तो किती गुणकारक असतो. तर जसा त्वचेसाठी त्याचा उपयोग केला जातो तसा केसांसाठी पण त्याचा उपयोग हा फायदेशीरच होता जातो. अँटीफँगल, अँटीबॅक्टेरियल अशा गुणधर्मामुळे केसांमधील कोंडा किंवा टाळूला येणारी खाज असं सगळं निघून जातं जर हे तुम्ही तेल वापरलात तर. सर्वात महत्वाचा पदार्थ आहे म्हणजे मी दोन लवंग याच्यामध्ये टाकल्यात. लवंगामध्ये बीटा कॅरोटीन असतं ज्याच्यामुळे पेशी वाढतात. त्याशिवाय लवंगामध्ये व्हिटॅमिन के हे देखील असतं ज्याच्यामुळे आपलं रक्ताभिसरणला खूप मदत होते, नीट व्यवस्थित आपलं ब्लड सर्क्युलेशन होतं. मेथीच्या दाण्यांमध्ये असणारे प्रोटीन, व्हिटॅमिन सी हे आपलं स्कॅल्प हेल्दी ठेवण्यासाठी खूप मदत करतात. त्याच्या व्यतिरिक्तच मेथीच्या दाण्यात असणारे लोह हे रक्तप्रवाह चांगला करून केसांना मजबूत करण्यासाठी देखील मदत करतात. तर असं हे जे तेल आहे हे मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर हे तेल आपल्याला असं छानपैकी कडीपत्त्याचा आणि कडीलिंबाचा पाल्याचा कलर चेंज होईपर्यंत छानपैकी उकळून घ्यायचं आहे. मंद गॅसवरच तुम्हाला हे उकळून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटात हे तयार होतं आणि आता आपल्याला हे थंड करण्यासाठी असंच रात्रभर कडीपत्ता ह्याच्यामध्येच ठेवून आपल्याला रात्रभर हे थंड करायला ठेवायचं आणि सकाळी गाळून तुम्ही बरणीमध्ये भरून ठेवू शकता हे तेल. तेल थंड करायला ठेवलं आहे मी आणि आता एका साईडला माझं फूडचं काम करून घेते. माझ्या ह्या डायरीमध्ये सगळ्याची नोंद करून ठेवायची. मील प्लॅनिंग कसं करायचं, काय नाश्ता करायचा आहे, काय लंचमध्ये न्यायचं आहे किंवा काय डिनर करायचं आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं. कारण आमच्याकडे दुपारचं जेवण नसतं, कारण आम्ही वर्किंग असल्यामुळे घरी कोणी दुपारे जेवणारं नसतं. त्याच्यामुळे संध्याकाळचं जेवण हे पूर्ण मील असतं आणि दुपारी आमच्याकडे टफ्याला जे बनलं जातं भाजी चपाती आणि सकाळी जो नाश्ता असतो त्या अकॉर्डिंगली मी माझं मील प्लॅन हे ठरवते. तर तुमच्याबरोबर मी आज सगळं ते शेअर करणार आहे. तर तुम्हाला ते कसं वाटतंय मला नक्की कमेंट करून सांगा. कारण बऱ्याचशा या छोट्या छोट्या गोष्टीने आपल्याला पूर्ण आपल्या आठवड्यामध्ये काम करण्यास बरीचशी हेल्प होत असते. आणि तुम्ही एकदा ट्राय करून बघा, कारण ज्यावेळेस तुम्ही ज्या आठवड्यामध्ये असं एकदा करून बघाल ना तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. सो इथे माझं फायनली सगळं लिहून झालेलं आहे आणि त्याच हिशोबाने मी मार्केटमधनं भाज्या पण घेऊन येते. म्हणजे मला इझी पडतं भाज्या काय घेऊ किंवा काय नको घेऊ असं सगळा गोंधळ होत नाही. तर हे तुम्ही बघू शकता मी सोमवार ते शनिवारचा नाश्ता, जेवण, दुपारचं आणि रात्रीचं जेवण असं तिन्ही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता सकाळसाठी मी इथे सोमवारसाठी लिहिलेलं आहे रव्याचा उपमा करायचा आहे. भाजीमध्ये भोपळा आणि चपाती जी डब्याला केली जाते, शक्यतो मी सकाळच्या डब्याच्या भाज्या अशा निवडते की ज्या मला सकाळी लवकर शिजतील किंवा सकाळी त्याचा वर्धे चॉपिंग करण्यामध्ये माझा जास्त वेळ जाणार नाही. मी अशा भाज्या शक्यतो सकाळच्या करते आणि संध्याकाळी मी पूर्ण व्यवस्थित भाज्या करण्याचा प्रयत्न करते. माझ्या टाईम मॅनेजमेंटसाठी खूप मला हेल्प होते. इथे तुम्ही बघू शकता मी जसं बुधवारी लिहिलं आहे लापशी लिहिली आहे, भाजीसाठी लिहिलं आहे पनीर भुर्जी लिहिलेली आहे. गुरुवारसाठी बघा मूग डाळीचे डोसे लिहिलेले आहेत मी, बाजूला भाजी लिहिलेली आहे. संध्याकाळसाठी पूर्णचं जेवण लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही अरेंज करून ठेवलं ना तर तुम्हाला नक्की खूप फरक पडेल. असं होतं हे मील प्लॅनिंग, हे देखील मी आज तुमच्याबरोबर शेअर केलंय. तुम्हाला ते कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या काही सजेशन असतील, तुम्ही कसं करता ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असं हे मील प्लॅनिंग जर करून ठेवलं ना तर मला ऑफिसमधनं येताना खरंच टेन्शन नसतं की अरे आज काय भाजी बनवू किंवा आज काय माझ्याकडे आहे फ्रीजमध्ये किंवा काही नाहीये. तर असं बऱ्याच वेळा होत नाही. कारण कसं असतं ना मग मी जे मी मला जे खायचं आहे ना त्याच हिशोबाने किंवा मला जे पदार्थ बनवायचे आहेत त्याच हिशोबाने मी बाजारातनं भाजी घेऊन येते आणि ती सगळी आठवड्याची तयारी मी सगळी करून ठेवते. ह्याच्या आधी मी आपल्या चॅनलवर बरेच असे व्हिडिओ आहेत जे वीकली मीलचे प्लॅन प्रिपरेशन मी कसं करते, भाज्या कशा स्टोअर करते किंवा मील कसं तयार करते किंवा आयत्या वेळेस आपल्याला काय खाऊ खायचं असेल इव्हनिंग स्नॅक्ससाठी किंवा सकाळी शाळेत डब्यात द्यायचं असेल किंवा ऑफिसला लंच टाईममध्ये किंवा टी टाईममध्ये काही खायचं असेल तर त्यावेळेस काय करायचं, कसं स्नॅक्स बनवायचं हे देखील आपण सगळी तयारी करून ठेवलेली असेल ना तर आपल्याला खरंच पूर्ण आठवड्यामध्ये कुठलंच टेन्शन येत नाही आणि आपल्याकडे वेळ वाचतो. कारण ह्या सगळ्याच्या प्रिपरेशनमध्ये ना आपला बराचसा वेळ निघून जातो. तर यासाठी मी छोट्या छोट्या ह्या टिप्स यूज केलेल्या आहेत, त्याच मी आपल्या व्हिडिओमधनं सगळ्या तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न असतो. आणि आज जे आपण तेल बनवले ते तेल असं तेल आहे की जे आपल्याला आता रात्रभर तसंच ठेवायचं, म्हणजे त्याच्यात सगळा अंश जो असतो कडीपत्ता म्हणा किंवा कडीलिंब म्हणा हे सगळं त्या तेलात उतरला जातो. आणि जेव्हा आपल्याला जे लावायचं असेल तर तेव्हा आपल्याला ते कोमट करून लावायचं, थंड तेल आपल्याला अप्लाय नाही करायचंय. आणि जेव्हा तुम्ही ते तेल केसांना लावणार आहात तर ते कापसाच्या बोळ्याने स्काल्पमध्ये पूर्णपणे आपल्याला मुरवून घ्यायचंय. कारण बऱ्याच वेळा आपण केसात तेल घेतो असं लावतो किंवा असं लावतो
तर तसं लावू नये, कारण ते पूर्णपणे मुळामध्ये जात नाही। तर त्याच्याऐवजी तुम्ही कापसाचा एक बोळा घ्या, त्याच्यामध्ये तेल डीप करा, तेल कोमट असलं पाहिजे आणि ते पूर्ण मुळांपर्यंत लावायचं। असं केल्याने ना मुळांपर्यंत तेल जातं आणि छानपैकी ना रक्ताभिसरण पण खूप छान असं होतं। तुम्ही एक हलक्या हाताने त्याला असा मसाज करा, तुम्हाला झोप पण खूप छान येईल। सगळ्या बोलतात ना थोड्या वेळेचा जो स्ट्रेस असतो ना सगळा रिलॅक्स होऊन जाईल आणि महिन्याभरात तुम्हाला तुमच्या केसांमध्ये नक्की फरक जाणवेल। सो आजचा आपला हा ब्लॉग होता, तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन ब्लॉग्सचे आणि व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील। लवकरच भेटू माझ्या असाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, बाय बाय अँड टेक केअर।